कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पन्हाळा तालुक्यातील सातारडे इथल्या खत निर्मिती प्रकल्पातून मळी मिश्रित सांडपाणी येवलूज गावाच्या ओढ्यात सोडलं जात आहे। यामुळे कासारी नदीचं प्रदूषण होत असून सांडपाणी थांबवावं, अन्यथा कारखाना प्रशासनाविरुद्ध पोलिसात तक्रार करू असा इशारा स्थानिकांनी दिलाय। सातारडे इथल्या खत प्रकल्पातून मळी मिश्रित पाणी येवलूज मधील गाव ओढ्यात येऊन प्रदूषणात वाढ होत असल्याची तक्रार करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी आलेले कारखान्याचे पर्यावरण अधिकारी अरुण जाधव यांना ग्रामस्थांनी धारेवर धरलं। आम्ही दूषित पाणी किती दिवस प्यायचं, दूषित पाण्यामुळे पिकांचं जे नुकसान होत आहे त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न प्राध्यापक डॉक्टर नामदेव वाडनाईक, प्राध्यापक अरुण पाटील, तानाजी पाटील रांगडे, कृष्णात बोरगे, दीपक जाधव, बाजीराव कोले, श्रीकांत गोसावी, संग्राम पाटील, कृष्णात पाटील, हरिनाथ रांगडे, ज्योतिराम जाधव, प्रकाश फडतारे, सखाराम अडनाईक आणि श्रीपती अडनाईक यांनी उपस्थित केले। दूषित पाण्यामुळे येवलूजमधील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून प्रदूषण थांबलं नाही तर कारखाना प्रशासनाविरोधात पोलिसात तक्रार करू असा इशारा यावेळी देण्यात आला। कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सातारडे येथील कंपोस्ट खताच्या प्रकल्पामधून जे मळी मिश्रित दूषित पाणी येवलूच्या ओढ्यामध्ये येतं आणि येवलूच्या ओढ्यातून ते थेट पाणी कासारी नदीमध्ये जात आहे। येवलूज ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी यामुळे धोका निर्माण झालेला आहे आणि कारखाना प्रशासनानं याबाबत लवकरात लवकर लक्ष घालून त्याचे योग्य या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे। अन्यथा येवलूज ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही या साखर कारखान्यावरती आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करत आहोत। कारखान्याचे पर्यावरण अधिकारी अरुण जाधव यांनी कारखान्यानं पर्यावरणाचे सर्व नियम पाळून खत प्रकल्प सुरू केला असून लॉकडाऊनच्या काळात मळीचा उठाव झाला नाही, त्यातच वळीव पाऊस झाला, त्यामुळे मळी मिश्रित पाणी ओढ्यात गेलं असल्याचं सांगितलंय। कासारी सहकारी साखर कारखान्याने डिस्टिलरी सांडपाण्यासाठी योग्य ते उपाययोजना केलेली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार साईडवरती कंपोस्ट यार्ड, लिचेट कलेक्शन गटर, लिचेट वेल इत्यादी सर्व व्यवस्था केलेली आहे। प्रदूषणाच्या नियमानुसार मार्च एप्रिल अखेर स्प्रेइंग करणे व मे अखेर कंपोस्ट खताची विक्री करणे हे बंधनकारक आहे, त्याप्रमाणे कारवाई चालू आहे। तथापि चालू वर्षी लॉकडाऊनमुळे पुरेसे कंपोस्ट खत विक्री झालेली 35 दिवस खताची विक्री न झाल्यामुळे व अवकाळी पाऊस सलग 3 वेळा आल्यामुळे काही अंश खताचा काही अंश पाण्यात मिक्स झाल्यामुळे पाणी थोडं गाळपड झालेलं आहे। तरीसुद्धा हे सदरचं पाणी नदी नाल्या ओढ्यात जाऊ नये यासाठी जागोजागी बंधारे घालून विहिरीत घेऊन शेतीसाठी वापरण्याचे प्रयत्न चालू आहेत।